आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर आज मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे। काही लोकोपयोगी निर्णय ज्याची महाराष्ट्रातली जनता सातत्याने वाट पाहत होती असेही निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी आज घेतले आहेत। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की आजच्या निर्णयाच्या बद्दलची माहिती त्यांनी माध्यमांना आणि माध्यमांच्या माध्यमातून जनतेला द्यावी। नमस्कार, सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आज कॅबिनेटची बैठक झाली, त्याच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली, निर्णय झालेत। डीसीएम साहेबांनी आपल्याला आता सांगितलेलंच आहे की शासनाने काही लोकहिताचे निर्णय घेतलेले आहेत आणि आम्ही तुम्हाला आधीच सांगितलंय की हे शासन जे आहे सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारं शासन आहे। समाजातल्या सर्वच घटकांना न्याय देण्याचं काम हे शासन पुढील कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने नक्की करणार आहे। त्याची सुरुवात देखील आम्ही सुरुवातीच्याच पहिल्याच कॅबिनेटमध्ये चर्चा करून तशा प्रकारचा सुतोवाच केलं होतं। आज मला या ठिकाणी समाधानही वाटतंय, आनंदही वाटतोय की डीसीएम साहेब आणि मी आणि आमचे सर्व सहकारी यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर जे देशामध्ये पेट्रोल डिझेलचे दर जे आहेत जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून आहेत आणि त्यामुळे त्याच्यात जास्त सातत्याने वाढ होत असल्यामुळे देशभरामध्ये राज्यभरामध्ये पेट्रोल डिझेलवर दरांमध्ये वाढ होती आहे आणि म्हणून केंद्र सरकारने देखील 4 नोव्हेंबर 2021 व 22 मे 2022 रोजी पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात केली होती आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी निर्णय घेऊन, आणि त्यांनी राज्य शासनाला देखील तशा प्रकारचं आवाहन केलं होतं की आपला देखील जो काही कर आहे तो देखील आपण कमी केला तर सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा मिळू शकतो। परंतु काही राज्यांनी त्यांचं आवाहन आणि ज्या काही सूचना होत्या त्या मान्य करून राज्य सरकारचे दर कमी केले होते, परंतु आपल्या महाराष्ट्र शासनाने ते कमी केले नव्हते। आणि आम्ही या ठिकाणी युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ठरवलं आहे की ज्या ज्या माध्यमातून आपली सगळी आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आपण एक एक निर्णय जनतेच्या हिताचा घेतला पाहिजे, आणि म्हणून आज आम्ही पेट्रोल आणि डिझेलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये अशा प्रकारचं जे दर आहेत ते कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामुळे जवळपास 6000 कोटी रुपयाचा शासनाच्या तिजोरीवर भार पडेल, परंतु 6000 कोटी रुपये जनतेला त्यामधून दिलासा मिळेल हा एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे शासनाने। यामुळे जे काही डिझेलचे गुड्स ट्रान्सपोर्ट आहेत त्यामुळे झालेली वाढ आणि मग त्याच्यामुळे जे काही वस्तूंवरच्या किमती वाढल्या त्याच्यामुळे देखील दिलासा मिळेल आणि थेट पेट्रोलमध्ये देखील आपण 5 रुपये कमी केल्यामुळे थेट नागरिकांना दिलासा मिळेल। आजच सकाळी प्रधानमंत्री महोदयांनी फोन करून सूचना दिल्या होत्या की राज्यामध्ये 18 ते 59 या वयोगटातील सर्वांनाच बूस्टर डोस मोफत देण्याचं केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे, पण त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर राज्यात देखील झाली पाहिजे आणि पुढच्या 75 दिवसामध्ये एक टार्गेटेड प्रोग्राम
एक आपला सगळ्यांनाच याचा बेनिफिट झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशव्यापी मोहीम घेऊन अशा प्रकारचे देखील आवाहन प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं आहे. त्यामुळे जे काही पॉझिटिव्हिटीचं जे कोविडचं प्रमाण आहे ते कमी होईल आणि सक्रिय रुग्णांची संख्या कमी होईल आणि मोठ्या प्रमाणावर 18 ते 59 वयोगटातल्या सगळ्यांना याचा बेनिफिट होईल. त्यामुळे आमचं शासनाचे सर्व आज त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये देखील चर्चा याच्यावर झाली. मुख्य सचिव आणि आरोग्य विभाग आणि सगळीच यंत्रणा जी आहे सगळ्याच माध्यमातून या ठिकाणी हा बूस्टर डोस जो आहे सगळ्यांना मिळेल अशी बूस्टर म्हणजे त्याची आवश्यकता आहे ते मिळेल आणि त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल. हा देखील एक मोठा प्रोग्राम राज्य सरकार हाती घेईल. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 धर्तीवर राज्यात देखील स्वच्छ महाराष्ट्र अभियान टप्पा 2 राबविण्यात येणार आहे नगरविकास विभागाच्या माध्यमातून. त्यामध्ये शाश्वत घनकचरा व्यवस्थापन असेल, वैयक्तिक घरगुती शौचालय असतील, सामुदायिक शौचालय बांधण्याचा कार्यक्रम असेल हा मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी राबवण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत अमृत अभियान टप्पा 2 अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन असा जो नगरविकास विभागाच्या माध्यमातून देखील राज्यात आपण राबवतो आहे. या योजनेतून सर्व शहरांमध्ये केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अमृत अभियान राबविण्यात येईल. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा योजना आणि मलनिस्सारण योजना जी अतिशय कुठल्याही शहराच्या किंवा राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय येतो आणि सांडपाण्याचा पुनर्वापर जो आपण STP करतो आणि त्याच्यावर पाण्यावर ट्रीटमेंट करतो हे ट्रीटेड पाणी जे आहे ते पिण्याचं पाणी त्या ठिकाणी वापरू नये म्हणून आम्ही एक MIDC असेल, सेकंडरी यूज असेल, गार्डनला आपण पाणी वापरतो, इतर जे काय आपण पाणी वापरतो हे पाणी जे पाणी STP-मधून जे पाणी ट्रीटेड वॉटर जे आहे ते वापरण्यासाठी त्याचं कंपल्शन देखील करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर जलसाठ्यांचं पुनर्जीवन देखील यामध्ये करायचं आहे. यामध्ये 10,513 कोटी रुपयाचा जवळपास निधी या ठिकाणी त्याची तो मिळेल. त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर आणि इतरही आमच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे आणि DCM साहेबांकडे विनंती केली होती. जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतला आहे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले जे पूर परिस्थितीमध्ये ज्यांना शासनाच्या माध्यमातून आपण मदत केली होती 2018-19 अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई आपण दिली होती, त्यांना त्यामध्ये वगळण्यात आलं होतं. परंतु असं त्यांना वगळण्यात येऊ नये अशा प्रकारची विनंती केली होती. त्यामुळे त्यामध्ये तो देखील शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तो पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करतो आहे. 50,000 रुपये त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना, लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामध्ये खासदार धैर्यशील माने असतील, खासदार आपले महाडिक असतील, आमदार प्रकाश आबिटकर असतील, आणखी काही लोकं जे आहेत त्यांनी देखील यामध्ये मागणी केली होती. शेवटी शेतकऱ्यांची ही मोठी मागणी आहे, त्यामध्ये तोही निर्णय आम्ही आज घेतलेला आहे. अमृतवन आणि 2 आता फरक असा आहे की अमृतवनमध्ये 44 शहरं होती, आता आज जो निर्णय मुख्यमंत्री मोदींनी घेतला आहे 400 म्हणजे अगदी नगरपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत ज्या 400 अर्बन बॉडीज आहेत त्या सगळ्यांना आता ही केंद्र सरकारची योजना आजपासून लागू झाली आहे. त्यामुळे या सगळ्या शहरांमध्ये पिण्याचं पाणी आणि सांडपाणी या दोन्हीच्या योजना या केंद्र सरकार अनुदान देईल, राज्य सरकार त्याला मॅचिंग ग्रँट देईल. ज्या छोट्या संस्था आहेत त्यांना केवळ 10% पैसे स्वतः द्यायचे आहेत, बाकी 90% ग्रँटच्या माध्यमातून त्या ठिकाणचे प्रोजेक्ट पूर्ण केले जाणार आहेत. नगर परिषद नगरपंचायतीच्या ज्या नगराध्यक्षांच्या निवडणुका ज्या आहेत त्या 2018 तो निर्णय घेतला होता, परंतु नंतर तो बदलला होता, तर त्या देखील थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय देखील आज घेतलेला आहे. ग्रामपंचायतीचे देखील सरपंच जे आहेत थेट त्याच्यामध्ये त्यांची निवडणूक होईल.
नवभारत डिजिटल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें।